ही में महाराष्ट्र कुश्तीगीर परिषद को बर्खास्त किया गया था। इसी कारण अब नए परिषद के लिए चुनाव प्रक्रिया शुरू है। इस चुनाव के अध्यक्ष पद के लिए सांसद रामदास तड़स ने शुक्रवार को नामांकन दर्ज किया। नामांकन दर्ज करने के बाद उन्होंने मीडिया से बात की। इस दौरान तड़स ने कहा कि विदर्भ को खेल को प्रगत करना है, साथ ही केंद्र सरकार की मदद से विदर्भ को और सक्षम बनाना है। काही जर 5 वर्षाच्या अगोदर म्हणजे जवळजवळ 53 पासून तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चांगली चालली आणि एक काळ असा होता की महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी उद्याचा हिंद केसरी व्हायचा। पण या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद त्याचं व्यापारीकरण झालं मागच्या 5 वर्षात। पहिले प्रत्येक जिल्ह्याला आम्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन जायचं आहे, नागपूरला झालं, वर्धेला झालं, सर्व जिल्ह्यामध्ये झालं। परंतु या 5 वर्षात मात्र कंपनीला हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद हे द्यायचं आणि अमाप पैसा कंपन्यापासून घ्यायचा आणि म्हणून यांचा आम्हाला विरोध होता। का ग्रामीण भागातला पहलवान चांगला तयार झाला पाहिजे आणि सर्व जिल्ह्याला हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद दिलं तर त्यामध्ये एक चांगले पहलवान तयार होईल। मी सुद्धा यामध्ये जवळजवळ 15 वर्ष कुस्तीगीरमधून खेळलो आहे, परंतु आमचं कोणी ऐकायला तयार नव्हतं। पवारसाहेबापाशी आम्ही गेलो, पवारसाहेबाला आम्ही सांगितलं की बाळासाहेब लांडगे जे महासचिव आहे तुम्ही लक्ष देत नाही, त्याला तुम्ही सांगा का तुम्ही असं करू नका। साताऱ्याला जेव्हा आता कुस्ती स्पर्धा झाली होती, कुस्ती स्पर्धा देताना सर्व खर्च ह्या त्या त्या जिल्ह्यानं करायचं राहते। साताऱ्या कुस्तीगीर संघानं पूर्ण खर्च केला, पण बाळासाहेब लांडगेनं 42 लाख रुपये हे महाराष्ट्र शासनापासून आणले। आणि त्यांना सांगितलं का हा खर्च आम्ही करतो आणि वेगवेगळी बिलं काढून हा पैसा गबन करण्याचं काम त्यांनी केलं।